हॅलो फ्रेंड्स, आज मी आले एका वहिनींकडे आली आहे. ते आपल्याला बीड, काय वहिनी बोलतात, बोला ना बोले ना, वालाचं बीड ते करतात आहेत. आणि हे वाल आहेत त्यांचे, आणि हे घरगुती सगळे टिप्स आहेत. तर प्लीज, त्यांनी फोडणी घातलेली आहे. पहिलं काय घातलं वहिनी तुम्ही? कढीपत्ता. कढीपत्ता टाकलाय वहिनीने. आता काय टाकलंय? जिरा आणि मोहरी टाकले वहिनीने. नंतर हिंग टाकणार आहेत वहिनी. हा, किंचित वेल टाकले. आता मम्मी टाकणार आहे लसूण टाकलंय मम्मीने. नंतर कांदा. अजून एक चिमुकली भी बोलते मधी मधी, डिस्टर्ब करते आम्हाला. छान पैकी हलवायचं ना वहिनी. गरम मसाला 2 चमचे. हा, गरम मसाला 2 आणि हळद टाकली थोडीशी. मसाला लाल तिखट मसाला 2 चमचे. मस्त पैकी वहिनी बीड करतात. आणि बीड एवढं छान असतं ना, खूपच छान असतं. इथे मधी मधी एक छोटीशी चुविया बोलती आहे सारखी सारखी. तुम्हाला नंतरच सांगते ती कोण आहे. हा, आता वाटण टाकत आहे वहिनी छान पैकी. ऍक्च्युली काय झालंय, वाटण फ्रीज मध्ये होत आणि ते खूप घट्ट झालंय. मस्त पैकी लाल लाल होत आहे वाटण बघा. किती मस्त वास उठलाय त्याचं, आधीच महिना का चवी पुरती. आता मीठ टाकणार आहे 2 चमचे का अर्धा चमचा? 1 चमचा. हा, चांगल्या पैकी हलवायचे आपल्याला बीड करायचं तर. आणि थोडस मीठ टाकलंय वहिनीने. आता लास्टला टमाटो टाकतात. हॅलो फ्रेंड, हे वाल आहेत कुठचे, कडवे वाल ना वहिनी? कडवे वाल. हॅलो फ्रेंड, आज वाटतच ना कडवे वाल कशाला खातात. गणपतीला तर आवडतातच कडवे वाल, म्हणजे त्यांना खूप आवड आहे ना वहिनी. त्यासाठी तर वहिनी छानपैकी, म्हणजे मोदकचा प्लॅन तर खालती चाललाच आहे छानपैकी. इथे वालचा प्लॅन चालू आहे आणि वाल तर खूप सुंदर आणि मस्तपैकी त्याचं सूप म्हणजे सुटलेलाच आहे. असं वाटतं मी खाऊनच जाऊ त्या वालला. छानपैकी ढवळतात आहेत वहिनी बघा. मस्तपैकी पाणीवरती शिजवणार का वहिनी? असं शिजवणार आहे त्याच्यावर ना, झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून वाफेवर शिजवायचं थोडा वेळ. हा, आणि मग पाणी टाकायचं. ओके ओके. हॅलो फ्रेंड, आपलं झालं आहे काय बोलतात वहिनी, कडवे वाला बीड हे कम्प्लीट झालंय व्हिडिओ. थँक्यू, बाय.